तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण इयत्ता 10वीतील इतिहास व राज्यशास्त्र या विषयाची प्रथम घटक चाचणी परीक्षा पेपर पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर 19 गुणांचा असणार आहे व हा पेपर तुम्हाला सोडवण्यासाठी 1 तास वेळ दिला जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर तुमचे 100% नक्कीच फायदा होईल, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि यावेळी लाईक करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि आपले MSTUDY यूट्यूब चॅनल तुम्ही नसाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला जर अजून कोणत्याही इतर विषयाच्या प्रश्नपत्रिका पाहिजे असतील तर मला कमेंटमध्ये सांगा, मी त्या तुम्हाला देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. चला तर मग आपण ही प्रश्नपत्रिका पाहण्यास सुरुवात करूयात. तर पहा, सर्वप्रथम तुम्हाला इतिहासवर प्रश्न असतील व त्यानंतर मग राज्यशास्त्रावर प्रश्न असतील. तर आता आपण इतिहासमधील प्रश्न पाहूत. तर त्यातील पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1, त्यातील अ, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. तर पहा, आता तुम्हाला खाली 3 विधाने दिलेली आहेत आणि प्रत्येकाच्या खाली तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत. तर योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहायचे आहे. तर त्यातील पहिलं पहा, डायटसला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असे म्हणतात. तर त्याच्यामध्ये पर्याय पहा, मायकल पुपो, कार्ल मार्क्स, होल्टेअर आणि रेने देतात. तर यापैकी योग्य पर्याय निवडून या विधानाचे उत्तर लिहायचे आहे आणि हे तुम्हाला एका मार्कांसाठी असेल. तर त्यापुढील आहे दुसरा, डायजस कलांना आगी कला म्हणतात. तर पहा, त्यामध्ये पर्याय पहा, ललित, दुसरा आहे दृच्छिक कला, तिसरा आहे लोककला आणि चौथा आहे अभिजात कला. तर याती योग्य पर्याय निवडून या विधानाचे उत्तर लिहायचे आहे. त्यानंतर तिसरा आहे, भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार डॅश येथे आहे. तर पर्याय मुंबई, दिल्ली, पुणे आणि कोलकाता, यापैकी योग्य पर्याय निवडून हे विधानाचे उत्तर लिहायचे आहे. तर असे तुम्हाला 3 विधाने 3 मार्कांसाठी असणार आहेत. तर त्यानंतर आहे आता प्रश्न क्रमांक 1 मधील ब, पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा. तर त्यातील पहिलं पहा, अमृत वारसा आणि दुसरा आहे प्रदेश. तर यात तुम्हाला 2 गट दिले आहेत. तर यामध्ये तुम्हाला खाली जोडे दिले आहेत. तर यातील चुकीची जोडी ओळखून तुम्हाला लिहायची आहे. तर त्यापुढील आहे दुसरा, विचार सिद्धांत आणि विचारवंत, यामधील चुकीची जोडी ओळखून लिहायची आहे. त्यानंतर आहे तिसरा, वास्तू आणि ठिकाण. तर यामधील देखील चुकीची जोडी ओळखून लिहायची आहे. तर असे तुम्हाला 3 गट दिले आहेत आणि यामधील चुकीची जोडी ओळखून लिहायची आहे आणि हे तुम्हाला 3 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यापुढील असणार आहे आता प्रश्न क्रमांक 2, त्यातील अ, दिलेल्या उत्तरेचे वाचन करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर पहा, तुम्हाला आता उत्तरं दिलेली आहे, याचे वाचन करून तुम्हाला यावरील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. तर याचे एकदा व्यवस्थित वाचन करून घ्या, त्यानंतर आपण या उत्तरावरील प्रश्न पाहूत. तर आता आपण या उत्तरावरील प्रश्न पाहूत. तर त्यातील पहिला प्रश्न आहे, संकल्पना चित्र पूर्ण करा. मुस्लिम इतिहासकारांना सुरू केलेल्या नवीन पद्धती, तर या संकल्पना इथे चौकटीत लिहायच्या आहे आणि हे तुम्हाला एका मार्कांसाठी असणार आहे प्रश्न. त्यापुढील आहे दुसरा, दरबारी असलेल्या मुस्लिम इतिहासकारांच्या लेखनात कोणत्या गोष्टी प्रामुख्याने व्यक्त होत्या. तिसरा प्रश्न आहे, अब्दुल फजल याचे इतिहास लेखन वास्तववादी होते असे का म्हणले जाते. तर असे तुम्हाला या उत्तरावरती 3 प्रश्न विचारलेले आहेत आणि हे तुम्हाला 4 मार्कांसाठी असतील. तर त्यापुढे पहा ब, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. तर त्यामध्ये पहा, तुम्हाला 3 विधाने दिलेली आहेत. तर त्यातील पहिलं आहे, उपयोजित कलाक्षेत्रात जाणकारांची आवश्यकता असते. दुसरा आहे, स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. आणि तिसरा आहे, उद्योग व्यापार यांच्या व्यवस्थापनाचा इतिहास समजून घेणे महत्त्वाचे असते. तर या 3 प्रश्नांपैकी तुम्हाला कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत आणि ते तुम्हाला 4 मार्कांसाठी असणार आहेत. तर त्यानंतर पहा, आता राज्यशास्त्रावरती प्रश्न आहेत. तर त्यामधील पहिला प्रश्न क्रमांक 3, त्यातील अ, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. तर पहा, त्यामध्ये पहिलं विधान आहे, डॅशशाली निवडणूक आयोगाची स्थापना झाली. तर तुम्हाला इथे त्यांनी 4 पर्याय दिलेले आहेत, यातील योग्य पर्याय निवडून तुम्हाला या विधानाचे उत्तर लिहायचे आहे आणि हे तुम्हाला एका मार्कांसाठी असेल. तर त्यापुढील आहे दुसरा, डॅश हे स्वातंत्र्य भारताचे पहिले निवडणूक आयुक्त होते. तर पहा, तुम्हाला इथे 4 पर्याय दिले आहेत, सुकुमार सेन, दुसरा आहे प्रेम कुमार धुमल, तिसरा आहे श्याम शरण नेगी आणि चौथा आहे पी एन चड
डा. तर पहा अशी हे पर्याय आहेत आणि यापैकी तुम्हाला योग्य पर्याय निवडून हे दोन्ही विधानांची उत्तर लिहायची आहेत आणि हे तुम्हाला 2 मार्कांसाठी असतील. तर त्यापुढील आहे ब. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. तर पहा त्यामध्ये आहे पहिलं विधान, भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. दुसरा आहे निवडणुकाची अर्ज भरणाऱ्या सर्वांना निवडणूक लढवता येते. आणि तिसरा आहे माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढलेली आहे. तर पाचशे तुमचे 3 विधानं आहेत, हे चूक आहेत की बरोबर लिहायचे आहेत. तर हे 3 दिलेले आहेत, तुम्हाला यापैकी कोणतेही 2 उत्तर लिहायचे आहे आणि हे तुम्हाला 4 मार्कांसाठी असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुमची इयत्ता 10वीतील इतिहास व राज्यशास्त्र या विषयाची प्रथम घटक चाचणी असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करून व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. आणि तुम्हाला जर अजून कोणत्याही इतर विषयाची प्रश्नपत्रिका पाहिजे असतील तर मला कमेंटमध्ये सांगा, मी ती तुम्हाला देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. तर लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत माझा सर्वांना नमस्कार.